नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आता आसना नदीला पूर आलाय का तिकडे? हा कुरुंदा गावातलं पाणी कमी झालं तर तिकडे लोक अडकलेत, त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना? हो सर, रेस्क्यू करतोय सर. शेतामध्ये एक पवारच्या शेतामध्ये एक कुटुंब वरती थांबले तर छतावर. तर नांदेडची आपली एसडीआरएफची टीम पोहोचली आहे सर, ती आता अर्ध्या तासात पोहोचते की त्यांना ताबडतोब रेस्क्यू करा. येस सर. आणि पाणी आता कमी व्हायला लागलं तर आता गावामध्ये जाऊन पर्यंत आमच्या लोकांचा संपर्क झालाय. तर पाणी आता कमी व्हायला लागलं तर आता अंतर जात आहे. लोकांना विचार शिफ्ट केलाय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. सगळी व्यवस्था, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा. कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. आणि कुठेही जीवित हानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या. आणि सगळे आपले ऑन फील्ड आहेत आपले सगळे लोक. हा, तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा. आणि बाकी कुठं काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा. आणि बाकी पण परिस्थिती जी बघा पूर्ण जिल्ह्याची.